इयत्ता दहावी विषय गणित दोन प्रकरण दुसरे वर्ग समीकरणे। वर्ग समीकरणे म्हणजे काय? वर्ग समीकरणाची व्याख्या काय ते बघूया। ज्या चलातील समीकरणात सर्व घातांक पूर्ण संख्या असून चलाचा मोठ्यात मोठा घातांक 2 असतो ते वर्ग समीकरण असते। ज्या एका चलातील समीकरणात सर्व घातांक पूर्ण संख्या असून चलाचा मोठ्यात मोठा घातांक 2 असतो त्या समीकरणाला वर्ग समीकरण असे म्हणतात। वर्ग समीकरणाचे सामान्य रूप एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 म्हणजे वर्ग समीकरण या स्वरूपात असतात। बघा इथे इथे चल कोणता आहे? एक्स, एकच चल आहे। इथे चलाचा घातांक इथे किती आहे? एक्सचा घातांक 2 आहे। इथे एक्सचा घातांक किती आहे? 1 आहे। म्हणजे 2 आणि 1 हे काय आहेत? पूर्ण संख्या आहेत। ओके, आणि सर्वात मोठा घातांक किती आहे? 2 आहे। सर्वात मोठा घातांक किती असला पाहिजे? 2, तरच त्या समीकरणाला आपण काय म्हणतो? वर्ग समीकरण म्हणतात। इथे ए बी सी या संख्या काय आहेत? वास्तव संख्या आहेत। आणि ए नॉट इक्वल टू 0, ए ची किंमत कधीही इथे 0 नसते। इथे ए ची किंमत 0 झाली तर या समीकरणाला वर्ग समीकरण म्हणता येणार नाही। इथे बी 0 असू शकतो, सी 0 असू शकतो, परंतु ए 0 असणार नाही। कळले? आता आपण बघूया सराव संच 2.1। सराव संच 2.1 पहिलाच प्रश्न आहे, कोणतीही दोन वर्ग समीकरण लिहा। कोणतीही दोन समीकरणे लिहा। तुम्ही कोणतीही दोन वर्ग समीकरण इथे लिहू शकता। हा प्रश्न ओपन एंडेड प्रश्न आहे, म्हणजेच तुम्ही वर्ग समीकरण इथे उत्तर प्रत्येक विद्यार्थ्याचं वेगळं येऊ शकतं, कारण का कोणते प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळी इथे वर्ग समीकरण लिहू शकतात। पण ती वर्ग समीकरणे या स्वरूपात असली पाहिजेत। कोणता? एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0। तुम्ही दोन कोणतीही लिहा, मी लिहितोय एक्स वर्ग अधिक 5x अधिक 6 बरोबर 0, आणखी घेतोय एम वर्ग वजा 3m अधिक 7 बरोबर 0। या प्रकारे तुम्ही कोणतीही दोन वर्ग समीकरण लिहू शकता। मी जी दोन समीकरण लिहिली आहेत तीच तुम्ही लिहायला पाहिजे असं नाही, तुम्ही तुमच्या तुम्हाला जी वाटतात ती लिहू शकता, परंतु या स्वरूपात ती असली पाहिजेत। कळलं? दुसरा प्रश्न, खालील समीकरणांपैकी वर्ग समीकरणे कोणती ते लिहा। म्हणजे जे आता खाली जे वर्ग समीकरण दिलेले आहेत त्यापैकी आपल्याला ठरवायचे आहेत कोणती समीकरणे वर्ग समीकरण आहेत किंवा वर्ग समीकरणे नाहीत। पहिलं समीकरण दिलंय आपल्याला एक्स वर्ग अधिक 5x वजा 2 बरोबर 0, हे आपल्याला समीकरण दिलंय। तर या समीकरणामध्ये काय दिलंय? एक्स हे एकच चल आहे। चल म्हणजे हा एक्स, इथे एक्स काय आहे? चल आहे। एक्स हे एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे? 2 आहे। मग सर्वात मोठा घातांक 2 आहे, चल एकच आहे, सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणून हे समीकरण वर्ग समीकरण आहे। वर्ग समीकरणामध्ये काय असतं? चल एक असतं आणि चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणजेच हे समीकरण वर्ग समीकरण आहे। वाय वर्ग बरोबर 5y वजा 10। वाय वर्ग बरोबर 5y वजा 10। आता हे समीकरण आपल्याला सामान्य रूपात अगोदर लिहूया। सामान्य रूप काय? एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0, म्हणजे हा वाय वर्ग, हे 5y या बाजूला घेऊन या, काय होणार? वजा होतील। हे 10 या बाजूला घेऊन या, वजा 10 आहेत, या बाजूला आल्यावर काय होणार? ते अधिक 10 बरोबर 0। म्हणजेच या समीकरणामध्ये कोणते चल आहे? वाय चल। या समीकरणामध्ये
वाय हे एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे? 2 आहे. सर्वात मोठा घातांक किती आहे? 2 आहे. म्हणून हे समीकरण वर्ग समीकरण आहे. समीकरण 3, वाय वर्ग अधिक 1/y = 2. आता इथे 1/y म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? या वाय ने समीकरणाला गुणावं लागेल. वाय ने समीकरणाला गुणू किंवा वाय ने समीकरणाच्या दोन्ही बाजूला गुणू. काय येईल? वाय ने या वाय वर्गाला गुणा. वाय गुणले वाय वर्ग अधिक वाय गुणले 1/y = 2 y. या समीकरणाला आपण काय केलंय? वाय ने गुणले. वाय गुणले वाय वर्ग किती होणार? वायचा घन. वाय वाय काय होणार? कट होणार. काय होणार? 1/2 y. म्हणून वाय घन हे 2 y या बाजूला घेऊन या, -2 y अधिक 1 = 0. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल सर्वात मोठा घातांक किती आहे? 3 आहे. आपल्याला किती पाहिजे होता? 2. सर्वात मोठा घातांक 3 आहे म्हणजे हे समीकरण काय? वर्ग समीकरण नाही. मग आपल्याला काय लिहिता येईल या समीकरणामध्ये? वाय हे एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक घातांक 3 आहे, 2 नाही. किंवा सिंपल तुम्ही लिहू शकता चलाचा सर्वात मोठा घातांक 2 नाही. ओके, 2 नाही म्हणजे हे वर्ग समीकरण वर्ग समीकरण नाही. म्हणून हे समीकरण किंवा दिलेले समीकरण वर्ग समीकरण नाही. कळलं? हे वर्ग समीकरण 4, x + 1/x = 2. आता या ठिकाणी आपण कितीने गुणावं लागेल? x ने समीकरणाला गुणू. कारण x = 1/x = 1/2 x समीकरणाच्या आपण दोन्ही बाजूला कितीने गुणलंय? एक्स ने गुणलंय. x * x = 1 हा x काय आला? कट झाला. किती उरला? 1 = 2 x + 2x. आता -2x या बाजूला घेऊन या, काय होईल? 1/2 + 2x = 1. आता बघा इथे चल कोणता आहे? एक्स आहे. चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे? 2 आहे. म्हणजे हे समीकरण वर्ग समीकरण आहे. तर या समीकरणामध्ये एक्स हे एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे. चलाचा सर्वात मोठा घातांक इथे 2 आहे. म्हणून दिलेले समीकरण वर्ग समीकरण आहे. दिलेले समीकरण वर्ग समीकरण आहे. कळलं आहे? समीकरण 5,
पहिल्या कंसात एम अधिक दोन गुणिले दुसऱ्या कंसात एम वजा पाच बरोबर शून्य। आता हे दोन कंस आहेत, आपल्याला आपण पहिल्यांदा काय करूया, दोन कंस सोडवून घेऊया। अगोदर एम ने दुसऱ्या कंसाला गुणा, अधिक दोन ने दुसऱ्या कंसाला गुणले, कळलंय? एम ने या कंसाला गुणले, दोन ने पुन्हा त्या दुसऱ्या कंसाला गुणले। तर एम गुणले एम, एम चा वर्ग, एम गुणले वजा पाच, वजा पाच एम, दोन गुणले एम, दोन एम, दोन गुणले वजा पाच, वजा दहा बरोबर शून्य। एम वर्ग वजा पाच एम अधिक दोन एम, भिन्न चिन्हांची काय होते, वजा बाकी, पाचातून दोन गेले तीन, मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या पाच, चिन्ह कोणतं आहे, वजा, म्हणून वजा तीन एम, वजा दहा। या समीकरणामध्ये एम हे एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे, दोन आहे, म्हणून दिलेले समीकरण वर्ग समीकरण आहे। नेक्स्ट समीकरण सहा, एम घन अधिक तीन एम चा वर्ग वजा दोन बरोबर तीन एम चा घन। एम घन आता हे वजा अधिक तीन एम, अधिक तीन एम चा घन या बाजूला घेऊन या, काय होणार, वजा तीन एम चा घन, हे अधिक तीन एम वर्ग वजा दोन, एम घन वजा तीन एम चा घन किती उरणार, वजा दोन एम चा घन अधिक तीन एम वर्ग वजा दोन। या ठिकाणी बघा, चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे, तीन आहे, मग तीन असेल तर हे वर्ग समीकरण असेल का, नाही, म्हणजे हे वर्ग समीकरण नाही। म्हणजेच या समीकरणामध्ये एम हे एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे, तीन आहे, दोन नाही, म्हणून दिलेले समीकरण वर्ग समीकरण नाही, दिलेले समीकरण वर्ग समीकरण नाही, कळलंय? जर घातांक दोन पेक्षा जास्त असेल किंवा दोन पेक्षा कमी असू शकतो तर ते वर्ग समीकरण नसतं। सर्वात मोठा घातांक किती असला पाहिजे, दोन असला पाहिजे आणि चल एकच असलं पाहिजे, त्या समीकरणाला आपण काय म्हणतो, वर्ग समीकरण म्हणतो। तिसरा, खालील समीकरणे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपात लिहा, प्रत्येकातील ए बी सी यांच्या किमती ठरवा। आता आपल्याला दिलेलं समीकरण काय आहे बघा, पहिलंच दोन वाय बरोबर दहा वजा वाय वर्ग। आपल्याला दिलेले समीकरण अगोदर एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या रूपात लिहावं लागेल, म्हणजेच सामान्य रूपात लिहावं लागेल। हे सामान्य रूपात आहे का, नाही, सामान्य रूपात अगोदर काय असतो, एक्स वर्ग एक्स नंतर सी, म्हणजे इथे काय, वाय वर्ग नंतर वाय नंतर ती संख्या आली पाहिजे। आपण हे सामान्य रूपात लिहूया, हा वजा वाय वर्ग या बाजूला घ्या, अधिक वाय वर्ग होणार, हे अधिक दोन वाय याच बाजूला आहेत, दहा या बाजूला घेऊन या, काय होणार, वजा। आता हे समीकरण या स्वरूपात आहे, म्हणजे कोणत्या स्वरूपात, एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपात आहे। आता आपल्याला या स्वरूपात लिहून काय काढायचं आहे, ए बी सी च्या किमती काढायच्या आहेत। आता आपल्याला वाय वर्ग वजा दोन वाय, वाय वर्ग अधिक दोन वाय वजा दहा चे दहाची कुणाशी तुलना करायची आहे, एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य। तर काय केलंय, वाय वर्ग अधिक दोन वाय वजा दहा बरोबर शून्य ची एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यची तुलना करून, हे तुलना करून काय काढायचं आहे, ए ची किंमत, बी ची किंमत, सी ची किंमत। ए ची किंमत म्हणजेच काय, एक्सचा सहगुणक, एक्स वर्गचा सहगुणक, बी म्हणजेच काय, एक्सचा सहगुणक आणि ही सी म्हणजे एक स्थिर संख्या। आता इथे बघा, इथे चल कोणता आहे, वाय, म्हणजे वाय वर्गचा सहगुणक काय असणार आहे, ए। इथे वाय वर्ग समोर कोणतीही संख्या दिसत नाही, म्हणजे या ठिकाणी कोणती संख्या असणार आहे, एक, म्हणजेच ए बरोबर किती आहे, एक। वायचा सहगुणक किती आहे, दोन, ही झाली बी ची किंमत आणि ही उरली कुठली आहे, सी बरोबर किती आहे, वजा दहा, कळलंय? ए बरोबर एक, बी बरोबर एक्स वजा एक कंसाचा वर्ग बरोबर दोन एक्स अधिक तीन। आपल्याला अगोदर हा कंस सोडवावा लागेल, एक्स वजा एकचा वर्ग, म्हणजे कोणतं सूत्र इथे वापरणार, ए वजा बी कंसाचा वर्ग, सूत्र काय आहे, ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग, हे सूत्र आहे। या सूत्राप्रमाणे हा कंस सोडवा, इथे ए म्हणजे किती आहे, एक्स, बी म्हणजे किती आहे, एक, म्हणजे काय येणार आहे, एक्सचा वर्ग वजा दोन ए, ए किती आहे, एक्स, बी किती आहे, एक, एक ने गुणल्यावर संख्या बदलणार आहे का, नाही, म्हणजे दोन एक्स,
नंतर अधिक एक चा वर्ग किती एक बरोबर दोन एक्स अधिक तीन। आता दोन एक्स अधिक तीन या बाजूला घेऊन या एक्स वर्ग वजा दोन एक्स हे अधिक दोन एक्स या बाजूला घेऊन आल्यावर काय होणार वजा दोन एक्स हा अधिक एक हे अधिक तीन या बाजूला आल्यावरती वजा तीन होतील म्हणजेच काय एक्स वर्ग वजा दोन एक्स अधिक एक वजा तीन बरोबर शून्य म्हणून एक्स वर्ग वजा दोन किती आले म्हणजे वजा दोन एक वजा चार एक्स समान चिन्हाची काय करतो आपण बेरीज बेरीजेला समान चिन्ह इथे भिन्न चिन्हांचे काय होणार वजा बाकी तीनातून एक गेले किती होणार दोन मोठ्या संख्येचं चिन्ह काय मिळालं समीकरण एक्स वर्ग वजा चार एक्स वजा दोन बरोबर शून्य आपल्याला काय करायचे ची एक्स वर्ग वजा चार एक्स वजा दोन ची एक्स वर्ग वजा चार एक्स वजा दोन बरोबर शून्य ची एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य सी तुलना करून तुलना केल्यानंतर ए ए बरोबर किती मिळेल आपल्याला इथे इकडे इथे एक एक्स वर्गचा संगणक किती आहे एक एक चा संगणक किती आहे वजा चार म्हणजे बी बरोबर वजा चार आणि सी बरोबर वजा दोन ह्या झाल्या आपल्या किमती ए बरोबर एक बी बरोबर वजा चार आणि सी बरोबर वजा दोन नेक्स्ट थर्ड कारण तीन एक्स वर्ग अधिक पाच एक्स बरोबर वजा कंसात तीन वजा एक्स कंस पूर्ण एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजाने या कंसाला गुणा वजा गुणले तीन वजा तीन वजा वजा अधिक अधिक एक्स हे वजा तीन या बाजूला घेऊन या अधिक तीन होतील हे अधिक एक्स या बाजूला घेऊन या वजा एक्स होतील म्हणून एक्स वर्ग अधिक पाच एक्स हे एक्स इकडे आले वजा आले हे तीन या बाजूला आले अधिक झाले एक्स वर्ग पाच एक्स वजा एक्स किती आले चार एक्स अधिक तीन बरोबर शून्य ची एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य सी तुलना करून किती आहे तुलना करून इथे ए ची किंमत किती आहे किती येईल ए ची किंमत एक्स वर्गचा सहगुणक किती आहे एक बीचा सहगुणक चार आणि सी किती आहे तीन म्हणजे ए बरोबर एक बी बरोबर चार आणि सी बरोबर तीन उदाहरण चार तीन एम वर्ग बरोबर दोन एम वर्ग वजा नऊ तीन एम वर्ग हे दोन एम वर्ग या बाजूला घेऊन या कारण वजा दोन एम वर्ग हे नऊ वजा नऊ या बाजूला घेऊन या अधिक नऊ बरोबर शून्य तीन एम वर्ग वजा दोन एम वर्ग बरोबर किती होतात एक एम वर्ग अधिक नऊ बरोबर शून्य एम वर्ग अधिक नऊ बरोबर शून्य आता इथे किती पदे आहेत दोन पदे आपलं सामान्य रूप काय एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य म्हणजे ए पद आहे पहिले पद हे तिसरे पद पण आहे म्हणजे मध्ये हे मधले पद या ठिकाणी नाही म्हणजेच हे मधले पद या ठिकाणी नाही याचाच अर्थ ही बी ची किंमत किती असली पाहिजे इथे शून्य असली पाहिजे कारण का शून्य गुणिले एक्स किती येणार शून्य म्हणजे या ठिकाणी बी ची किंमत किती आहे शून्य हे समीकरण आपण कसं लिहू शकतो एम वर्ग अधिक शून्य एम अधिक नऊ बरोबर शून्य हे झालं सामान्य रूप कळलंय सामान्य रूपात किती पद आहेत तीन कारण का हे समीकरण आपल्याला अगोदर सामान्य रूपात लिहायचं आहे नंतर ए बी सी च्या किमती काढायच्या आहेत हे झालं सामान्य रूप आता या समीकरणाची कुणासोबत आपण तुलना करतोय एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य सी तुलना करून किती आहे याची किंमत ए म्हणजे इथे एम वर्गाचा सहगुणक किती आहे एक आहे दिसत नाही म्हणजे किती आहे तो एक आहे एक इथे लिहिला जात नाही पण इथे एक असतो म्हणजेच ए बरोबर एक बी बरोबर किती आहे शून्य सी बरोबर नऊ कळलं इथे ए बी सी कंसात तीन अधिक सहा पी कंस पूर्ण बरोबर वजा पाच पी ने गुणा या कंसाला तीन पी गुणले तीन तीन पी गुणले सहा पी चा वर्ग बरोबर वजा पाच हे सहा पी अगोदर घेतले सहा पी वर्ग अधिक तीन पी हे वजा पाच या बाजूला घेऊन या काय होईल अधिक पाच बरोबर शून्य हे झालं आपल्याला सामान्य रूप आता या समीकरणाची
एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य शी तुलना करून ए बरोबर किती आहे सहा, बी बरोबर किती आहे तीन, सी बरोबर पाच। कळलंय? पुढे उदाहरण, एक्स वर्ग वजा नऊ बरोबर तेरा। हे कसं लिहिणार? एक्स वर्ग वजा नऊ, तेरा या बाजूला घ्या, वजा तेरा बरोबर शून्य। म्हणून एक्स वर्ग वजा नऊ वजा तेरा समान चिन्हांची बेरीज किती येईल? नऊ आणि तेरा बावीस। बेरजेला समान चिन्ह कोणतं आहे ते चिन्ह वजा। समीकरण काय मिळालं इथे? एक्स वर्ग वजा बावीस बरोबर शून्य। जे इथे किती पदे मिळाली आपल्याला? दोन। किती पदे असतात? एकूण तीन। एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य। आपल्याला एक्स वर्गाचं पद आहे आणि शेवटची संख्या आहे, म्हणजे मधील टर्म मधले पद इथे नाही। याचा अर्थ इथे काय असणार? बीची किंमत किती असली पाहिजे? शून्य असली पाहिजे। म्हणजे समीकरण कसं लिहिणार? एक्स वर्ग अधिक शून्य एक्स वजा बावीस बरोबर शून्य। हे झालं वर्ग, हे सामान्य रूप, हे समीकरणाचे सामान्य रूप। आता यावरून आपल्याला काय करायचं आहे? ए बी सी च्या किमती काढायच्या आहेत। म्हणजे या समीकरणाची एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य शी तुलना करून तुलना केल्यानंतर आपल्याला ए ची किंमत किती मिळेल? इथे एक्स वर्गचा सहगुणक किती आहे? एक। म्हणजे ए बरोबर एक। बी किती आहे इथे? एक्सचा सहगुणक शून्य। सी किती आहे इथे? सी बरोबर वजा बावीस। हे वजा चिन्ह लिहायला विसरू नका, नाही तर सी ची किंमत चुकेल। कळलं? इथे अधिक असेल तर आपण डायरेक्ट बावीस लिहिले असं, पण इथे वजा बावीस आहेत, मग काय ना सी बरोबर वजा बावीस। कळलं आहे? थँक्यू।